नजर लगवा तुझा नजर वे चली। रेवा यावर जरा साइन कर। काय वाच ना। यात तर लिहिलंय की माझ्या नावावर असलेली अण्णांची सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करते। हो आता लग्न झाल्यावर तू संसारात रमशील ना, मग तुला इकडे लक्ष द्यायला वेळ नसेल। मला नाही वाटत तुला या प्रॉपर्टी मध्ये काय इंटरेस्ट असेल। इंटरेस्ट असणे नसण्याचा प्रश्नच नाही। अण्णा साहेबांनी स्वतःच्या मर्जीने त्यांचे सगळे बिझनेस आणि प्रॉपर्टी रेवाच्या नावावर केली आहे खूप आधी। हो आई बरोबर आहे तुझं, पण आता लग्न झाल्यानंतर रेवा बिझनेस मध्ये इंटरेस्ट घेणार आहे का? पण यावर पूर्णपणे रेवाचा हक्क आहे, तो तिच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही। थांब बाई, आमच्या भावा बहिणीच्या नात्यामध्ये प्रॉपर्टी सारखी गोष्ट मी कधी येऊ देणार नाही। आणि त्याच्या मनात नसलं तरी माझ्यासाठी आमचं नातं जास्त महत्वाचं आहे या प्रॉपर्टीपेक्षा। हो रेवा, पण माझं लग्न झाल्यावर मी काय करणार ह्या प्रॉपर्टीचा? आई तो अण्णांचा एकुलता एक मुलगा आहे, पुढे त्यालाच तर सांभाळायचं आहे हे सगळं। आणि तसंही कुठल्याही बहिणी करता सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे तिच्या मागे खंबीरपणे उभा असलेला तिचा प्रेमळ भाऊ। ठीक आहे, थँक्यू रेवा। काय हवं आणि आता? काही घ्यायला नाही, द्यायला आलोय। तुझी छोटी मालकीण, तुझी बायको तुला परत करायला आलोय। तुझ्या बहिणीचा खूप जीव आहे तुझ्यावर श्रीधर, रागाच्या भरात येऊन माझं तोंड काळं केलं होतं तुम्ही, तरी परत आलास। दादा नक्कीच ह्याच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे म्हणून आलाय हा परत। माझ्यासारख्या माणसावर शंका घेणं साहजिक आहे, पण आज मी खरं बोलायला आलो, कबुली द्यायला आलो। कसली कबुली? अण्णा साहेबांनी तुझ्या विरोधात केलेल्या कटाची कबुली। कसला कट? ज्या ऍक्सिडेंट मध्ये रेवाची मेमरी गेली त्या टेम्पो मध्ये विराट सुद्धा होता, कारण तो टेम्पो त्यांनी तुला संपवायला पाठवला होता। पण मला संपून काय मिळणार होतं त्यांना? तू गेल्यावर तुझी विधवा म्हणून रेवाला त्यांनी घरी ठेवून घेतलं असत। त्या ऍक्सिडेंट मध्ये रेवाची मेमरी गेली आणि मग अण्णा साहेबांच्या डोक्यात काहीतरी वेगळाच प्लॅन सुरू झाला। तुला आणि रेवाला वेगळं करण्यासाठी त्यांनी मला एक छोटी ऑफर केली आणि त्या बदल्यात मी जर त्यांना मदत करायचं नाकारलं तर ते श्रीधरला मारून टाकतील अशी धमकी दिली। मला तुमच्यामध्ये कधीच यायचं नव्हतं श्रीधर, पण अण्णा साहेबांनी सिच्युएशनच अशी क्रिएट केली होती की माझ्याकडे काही पर्याय नव्हता। मी हे सगळं रेवाला नाही सांगू शकत, पण श्रीधर आमच्या लग्नानंतर मी निघून जाणार आहे रेवाच्या आयुष्यात, माझा पासपोर्ट पण तयार आहे। मी आजपर्यंत जे काही वागलो ते अण्णासाहेब मला ब्लॅकमेल करत होते म्हणून, मला जे काही वागायला लावलंय ते अण्णासाहेबांनीच, तुमचा जीव वाचवण्यासाठी। आता
तुला माझ्यावर विश्वास नसेल ठेवायचा तर ठीक आहे, पण मी खरं बोलतोय. हलका वाटतं श्रीधर, आज तुझ्यासमोर येऊन माझं मन मोकळं केलं तर मी हे सगळं जाऊन रेवाला सांगू शकलो असतो, पण तिची मेमरी गेली आहे त्यामुळे. बोल श्रीधर, आता तरी सांग रेवाला सगळं आठवत आहे आणि हे तुमचं नाटक आहे. मला जे सांगायचं होतं ते सांगून झालंय, येतो मी. थांब सुरेश, छोटी मालकींना सगळं आठवत असतं तर आपण जाऊन त्यांना सांगितलं असतं, पण त्यांना काही आठवतच नाही आहे त्यामुळे प्रश्नच मिटला. पण आता तू जे काही बोललाय त्यामुळे माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच नाही आहे. आता उलट रिस्पेक्ट वाढलाय माझा तुझ्याबद्दल. याला सगळं बोलून बसलोय आपण, पण मला हवं होतं ते काहीच कळलं नाहीये. माझा गेम उलटा पडला तर? अभिलाषा, ए अभिलाषा, कुठे आहेस तू? अभिलाषा, काय झालं? कुठे होतीस तू? हे बघ, तुझ्या या हुशार नवऱ्याने त्या मूर्ख मुलीला गुंडाळून तिच्या सह्या घेतल्या या प्रॉपर्टीच्या पेपर्स वर. हे बघ. काय सांगताय? हो हे काय बघ ना. मला तर विश्वासच बसत नाहीये, अण्णा साहेबांची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाली. हे डोक्यावर पडलीस का? तुझ्या नाही, माझ्या नावावर. नीट बघा, प्रॉपर्टीचे पेपर मी ऑलरेडी माझ्या नावावरती केले होते. आता अण्णा साहेबांच्या प्रॉपर्टीची मालकीण मी, अभिलाषा विराट चांदूरकर उर्फ मोठी मालकीण. असं कसं होऊ शकतं? अण्णांचा मुलगा मी आहे या प्रॉपर्टीचा उत्तराधिकारी. हो असं काय करताय? मी बायको आहे तुमची. प्रॉपर्टी तुमच्या नावावरती झाली काय आणि माझ्या नावावरती झाली काय, काय फरक पडतोय? इतके दिवस ही प्रॉपर्टी मुलीच्या नावावरती होती आणि आता सुनेच्या नावावरती झाली. तुझा हा भोळा चेहरा पाहून वाटत नाही का की तू इतकी पोहोचलेली अशी? बघितलेत ना, भोळ्या चेहऱ्याचे किती फायदे असतात ते. अण्णासाहेब चांदूरकरांचं सगळं आपलं होण्यासाठी आपण किती कटकारस्थानं केली, भांडणं लावली, त्या रेवाला आणि श्रीधरला दूर करण्यासाठी किती प्रयत्न केले, आणि त्या सुरेशला मी जिथे आणलं मुद्दामून लग्नानंतर. माझं तर जाऊ दे, तुम्ही किती कारस्थानं केली. अण्णासाहेबांना विश्वासात घेऊन त्या श्रीधरला मारण्यासाठी टेम्पो पाठवला, पण काय झालं? बिचारी रेवाताई, तिचाच ऍक्सिडेंट झाला. एवढी सगळी मेहनत केल्यानंतर आज त्या मेहनतीचं फळ मिळालंय. आणि आज जर हे झालं नसतं ना तर मी ठरवलंच होतो. काय? रेवाताईंनी जर सहजासहजी या पेपरवरती सह्या केल्या नसत्या ना तर सगळ्यात आज आम्ही अण्णासाहेबांचा काटा काढणार ना. आणि मग रेवाताईंचा. हो, किती दिवस ही गुलामगिरी करायची आपण? खरं सांगू, मला तुम्हाला ना लवकरात लवकर अण्णासाहेबांच्या जागेवरती पाहायचंय आणि मला आईसाहेबांच्या. वा छान, घरच्या लक्ष्मीचे घरच्यांबद्दलचे हे विचार ऐकून धन्य झाले मी. ज्यांना इतके दिवस आपण आपली माणसं मानत होतो त्यांच्या मनात आपल्याबद्दल हे सगळं चाललंय. वा वा छान. अरे इतर कुणाची नाही, निदान देवाची तरी भीती बाळगा.
जग सोडून जाताना प्रॉपर्टी नाही लोकांचे तळतळाट घेऊन जाल. सुरेश आणि अण्णांमध्ये नेमकं काय ठरलंय हे शोधून काढायचं जरी कसं? हॅलो, हा बोल श्रीधर. छोटी मालकीन, मला तुमच्याशी अर्जंट बोलायचं. जरा फार्म हाऊस वर या ना तुम्ही. का? आता फोनवर नाही सांगता येणार तुम्हाला. तुम्ही या ना तिथे. फक्त एवढंच सांगतो तुम्हाला की आपल्याला आता आणखीन माहिती काढायची काही गरज नाही. बरं, ठीक आहे, मी लगेच पोहोचते. दादा, एक सांगू का तुला? काही झालं तो सुरेश काही बोलला तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस तू. का असं का म्हणतेस? अरे तूच विचार कर ना, तो ह्या आधी कसा वागलाय आपल्याशी. मी सांगते तुला, त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस अजिबात. पैशू त्याला कसं वागायचं तसं वागू दे ना, तो आपलं काहीच वाकड करू शकत नाही. पण तू हे एवढ्या खात्रीने कसं सांगू शकतोस? कारण त्याला माहीतच नाहीये की छोटी मालकींना आता सगळं आठवत आहे. आता सुरेशच्या मदतीनेच अण्णा साहेब आणि त्यांच्या लाडक्या चिरंजीवांना धडा शिकवायची वेळ आली. आलोच मी. रेवाला सगळं आठवतंय की नाही हे तर आज कळेलच, पण तुलाही या सगळ्याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे श्रीधर. आपलं लग्न इतकं अचानक ठरलंय की मी घर सोडून जाणार आहे ह्याची तयारी झाली नाही तिच्या मनाची. तरी मला असं वाटतं की आपण आपलं लग्न थोडं पुढे ढकलू. लाज नाही वाटत तुला माहेर सोडून या घरात येताना हे विचारवते तुझ्या डोक्यात? आणि तू स्वतःच्या सख्ख्या बहिणीच्या नवऱ्याला मारायला टेम्पो घेऊन जातोस तू? अरे तुझ्यासारखा मुलगा होण्यापेक्षा निपुत्रिक राहिल्याचं तर बरं झालं असत. आई साहेब, अहो आम्हाला कशाला बोलताय? हिम्मत असेल ना तर अण्णा साहेबांना विचारा. रेवाताईंना इथे ठेवण्यासाठी त्यांनी किती कारस्थानं केलीत ना हे फक्त आम्हालाच चांगलं माहिती आहे. टेम्पो जरी यांनी पाठवला असला ना तरी ते अण्णा साहेबांच्या सांगण्यावरनं पाठवलाय. आणि जाबच विचारायचं असेल ना तर स्वतःच्या नवऱ्याला विचारा, आम्हाला नाही. रेवा यांच्यासाठी लकी, पण हे रेवासाठी अनलकीच ठरले ग. रेवाला आपल्या घरात ठेवून घेण्यासाठी अण्णांनी एक नाही शेकडो कट केले आहेत. चिरंजीव, बोलू द्या मला अण्णा. आई, बाकीचे लोक राजकारण घराच्या बाहेर करतात पण अण्णांनी इथे घरात केलं. लहानपणापासून सतत रेवा 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 रेवाचा उदो उदो. काय चुकलं माझं आणि अभिलाषाचं सांग ना. आम्ही तर आमच्या प्रॉपर्टीवरचा हक्क मागितलाय फक्त. अरे पण तो हक्क मिळाला नाही म्हणून सख्या बहिणीचा तिच्या नवऱ्याचा जीव गेला निघालास तू. याला हक्काची लढाई नाही म्हणत. अरे लहानपणापासून ती राखी बांधते तुला आणि तू तिला विधवा करायला निघालास? भाऊ आहेस का हैवान? तुला काय समजायचंय ते समज, बोलायचंय ते बोल, मला नाही फरक पडत. मला पडतो ना. तूच काय, दुसरे कोणाच्याही नावाने मी प्रॉपर्टी होऊ देणार नाही. सुन बाई, अण्णा तिला काय बोलायचं नाही. तिची काही चूक नाहीये, आईने सगळे पेपर्स फाडून टाकले. चल
तुम्ही हात लावू नका मला. स्वार्थापोटी आंधळा झालेल्या माणसाला नवरा म्हणायची लाज वाटते मला. तुम्हीच रे, त्या घरात प्रत्येक जण स्वार्थी आहे. मागच्या जन्मी मी खूप पाप केलं असणार, म्हणून ही असली नाती आली या नशिबामध्ये. आता नाही, खूप सहन केलं, मला नकोच हे आयुष्य संपून टाकायचंय. हे आयुष्यच नकोय मला. या सगळ्या कटाचे सूत्रधार अण्णा साहेब आहेत. आम्ही जे काही केलं ना ते अण्णा साहेबांच्या सांगण्यावरून. रेवा विधवा झाल्यावर तिला कायमच घरात ठेवून घ्यायचा प्लॅन होता अण्णा साहेबांचा, आमचा नाही. मला काही ऐकायचं नाहीये. मालिनी, काय भडे पण चाललाय हा? नका थांबू मला. रिव्हॉल्वर आई, काय थांबू नका. सोड मालिनी, काय आई सोडा मला. नका थांबू आता, करू नका. सोडा मला आई. अगं काय करतेस तू, सोड प्लीज प्लीज. मी मेले तर तुला काय फरक पडणार आहे? ज्या माणसाला पैसा आहे सर्वस्व असतं त्याची आई जगली काय आणि मेली काय, काय फरक पडतो त्याला? मला नाही आहे जगायचं. इथे नात्यानं काही अर्थ नाहीये, फक्त स्वार्थ आहे स्वार्थ. अरे अरे, आजूबाजूला माणसं नसतील तरी पैसे आणि प्रॉपर्टी काय जाळायची? स्वार्थी विचार माणूस करतो, पण इतका एवढी वर्ष या असल्या माणसात बरोबर घालवली मी. मालिनी, आम्ही चुकलो. आम्ही चुकलो, आम्ही चुकलो, कबूल करतो आम्ही चुकलो. अहंकाराने आणि स्वार्थाने आंधळे झालो होतो आम्ही. पण आम्हाला एक संधी द्या, पहिली आणि शेवटची संधी. आम्हाला आमची चूक सुधारायची. सगळं सगळं सुरळीत होईल, विश्वास ठेवा आमच्या. आणि खात्री बाळगा, यावेळी आम्ही विश्वासघात नाही करणार तुमचा. चिरंजीव, गाडी काढा. आई साहेब, हे सगळं करण्यासाठी 1 कोटी देणार आहेत अण्णा सुरेशला. अहो ऐकून मला पण खूप मोठा धक्का बसला छोटी मालकी. त्यांना काही करून आपल्या दोघांना वेगळं करायचं, म्हणूनच त्यांनी मला मारायला तो टेम्पो पाठवला. पण चुकून तुमचा ऍक्सिडेंट झाला आणि तुमची मेमरी गेली. एवढंच नाही, तुमचं सुरेशशी लग्न झाल्यावरती तुमचा पण डिवोर्स घडून द्यायचा प्लॅन आहे त्यांचा. त्यांना काही करून तुम्ही त्यांच्या घरी जाव्या. आपल्या मुलीशी इतकं खोटं आणि नाटकी कोण मागत? त्यांचं प्रेम, त्यांची माया सगळं फक्त स्वार्थासाठी होत ना? मी त्याच्यासाठी लकी आहे आणि कायम त्याच्या बरोबर राहावं म्हणून म्हणून अण्णा इतक्या खालच्या थराला गेले. जाऊ द्या, तुम्ही विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. हे बघा, आपल्याला जे कळायचं होतं ते कळलंय. आता आणखीन काय कळून काय उपयोग आहे? मी तर म्हणतो त्या आधीच आपण निघून जाऊया तिथून कुठेतरी. ला नको राहायला या असल्या लोकांमध्ये. छोटी मालकीन, रडू नका तुम्ही, सावरा स्वतः. बरं, आणि मी आधी जातो इथून. कोणाला शंका यायला नको. रडू नका हा तुम्ही. बाय बाय. धक्का बसला मला नाही बसला, पण तुम्हाला दोघांनाही एकत्र बघून. कारण मला हे कळलंय की आता रेवतीला सगळं आठवत आहे आणि तुम्ही दोघांनी मिळून माझी माहिती काढायचाही प्रयत्न केला. म्हणून म्हटलं तुमचा विश्वास जिंकण्यासाठी आपल्यालाही थोडं नाटक करणं गरजेचं आहे. जमलं ना? श्रीधर, श्रीधर!
नजर लगवा तुझा नजर भेटली।